जवाब विचारायला तुमच्या दारी येते. तसे इथल्या वक्तव्यावर पण एक जबाबदारी आहे, फक्त मला ती पार पाडताना दोन कामं करायची आणि दोन कामं राहतात. एक साधा व्यवहार आहे, तुम्ही जे कपडे घालता ना हे जर नीट नेटके स्वच्छ ठेवायचे असतील तर ते लॉन्ड्रीत दिले जातात, घरी धुतले जातात. कपडे जेव्हा धुतले जातील त्यावेळेला त्या कपड्यांना पूर्ण तयार करण्याकरता दोन प्रक्रिया असतात. शास्त्रीय भाषेत त्याला खूप छान नाव आहे. पहिलं नाव आहे दोषापनयन आणि दुसरं नाव आहे गुणाधान. कपडे आधी धुतले जातात का आधी इस्त्री केले जातात? आमच्याकडे असं आहे, आधी मस्तपैकी कडक इस्त्री करायची मग धुवायला टाकायची. मग तुम्ही बोलत नाही मग मी तरी काय करू? कथा हा संवाद आहे, कथा संवाद आहे, तुम्ही बोललं पाहिजे. आणि माझ्या भुका वाढणं रास्त आहे कारण खाईगाववरून आलोय. आता तुम्हाला सांगतो ती कथा मी एकटा करतोय असं मला 8 दिवस वाटलंच नाही. अख्खी मंडप ती कथा करत होता. हा संवाद आहे, हे बोलणं आहे, हा एक मुक्त संवाद आहे. मला एवढ्या वरती बसवलंय म्हणजे काय दरारा वगैरे पाळण्याची काही वचक पाळू नका, वचकून राहू नका. एक संबंधामध्ये सहजता आली पाहिजे. हे वर मला बसवलंय म्हणजे सगळ्यांना दिसावं म्हणून, बाकी तसा काही अर्थ नाहीये. एक आहे दोषापनयन आणि दुसरा आहे गुणाधान. कपडे आधी धुतले जातात, त्याचे डाग निघाले पाहिजेत ही काळजी घेतली जाते. आणि डाग निघाले धुतल्यानंतर सुकवले की मग त्याला चांगली घडी यायला पाहिजे. त्या घडीला सुद्धा त्या माणसाचं नाव देऊन ठेवलंय. कोणती घडी? परीत घडी. कपड्यावरचे डाग घालवणे, त्याला स्वच्छ करणे याला दोषापनयन म्हणतात. आणि चांगली घडी त्या कपड्यावर उठवणे हिला गुणाधान म्हणतात. आपल्याला ही दोन काम आहे, पहिल्यांदा दोषापनयन आणि त्यानंतर गुणाधान. दोषापनयन म्हणजे ज्या ज्या काही संभ्रमाच्या साशंकतेच्या बाबी असतील त्या पहिल्या बाजूला कराव्या लागतील. आणि तुमच्या कथेची तारीख घेतली ना, सर्वोदय विद्यालय आणि समस्त ग्रामस्थ निळजे, मला एखाद्या कार्यक्रमाच्या कार्यकर्त्यांनी फोन केले नसतील एवढे तुमच्या कथेचे फोन झाले. मी उचलून कंटाळलोय. एका अगदी जवळच्या हृदयस्थ व्यक्तीने तर फोन असा केला, महाराज अहो भागवत रामकथा ठीक आहे, विवेकानंद कथेची तारीख घेतली लोक नाहीच ऐकली ऐकायला आली तर? म्हटलं मी लोकांचा विचार करत नाही, माझं नाव जगन्नाथ आहे पण जगाचा विचार करायला मला फारसा वेळ नाही. मला आवडीच आहे म्हणून मी गात राहणार, कोण आले किती आले मी ते मोजायला तर इथं बसत नाही. दोषाप नाही, मला गायचं आहे त्यांना. आणि महाराज लोक आसुरी आनंद भोगत असतील हा विवेकाचा आनंद आहे. आणि असा आनंद केव्हाही रास आहे, केव्हाही ग्राह्य आहे, केव्हाही स्तुत्य आहे. पहिली भूमिका ही. काही लोकांनी असाही विचार केला, विवेकानंद प्रवचन ठीक आहे, व्याख्यान ठीक आहे, कथा ती पण अशी साग्र संगीत. मी आपल्याला असं सांगू इच्छितो, नरेंद्रनाथ कन्वर्ट इंटू स्वामी विवेकानंद बाय रामकृष्णा विथ म्युझिक. नरेंद्रनाथाला विवेकानंद बनवलं असेल रामकृष्ण परमहंसांनी, पण रामकृष्ण आणि परमहंस काय, रामकृष्ण परमहंस आणि नरेंद्रनाथ विवेकानंद यांच्या ऐक्याला कारण जर संगीत असेल तर त्याच्याशिवाय त्यांना गायलेलं त्यांनाच आवडायचं नाही. त्याच्यामुळे ही संगीत आहे. आणि कलियुगातलं कार्य चाललंय आपलं, तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळावी ते. तिसरी महत्वाची सूचना ठाण्यातल्या ब्राह्मण सोसायटीतून आली, महाराज म्हणे तुमची पत्रिका वाचून एक आम्हाला बरं वाटलं, विवेकानंद भक्ती कथा ज्ञान यज्ञ सोहळा. म्हटलं त्याचं कारण आहे, आम्हाला सगळं जे हवं ना, आम्हाला सगळं पाहिजे ते भक्तीच्या पायरीने पाहिजे. का? जर भक्ती नसेल तर ज्ञान रुक्ष राहतं आणि वैराग्य तिरस्काराने भरलेलं राहतं.
त्याच्यामुळे पहा समाजामध्ये एखादा वैरागी म्हणून घेणारा, विरक्त म्हणून घेणारा जर भक्तीच्या बैसकीवर बसला नसेल तर त्याच्या जीवनामध्ये तिरस्कार दिसेल. याने इकडे येऊ नका, त्याने तिकडे जाऊ नका, सगळ्यांना धिकारत राहतो. आणि भक्तीचा ओलावा नसेल तर ते ज्ञान रुक्ष राहत, रुक्षता राहते. आतमध्ये भक्ती पाहिजे. येणारा प्रत्येक शब्द भक्तीच्या लँग्वेज मधून, भक्तीच्या भाषेतून आला पाहिजे. भक्तीच्या अभावाने ज्ञान मेंदूची भाषा बोलत. ज्ञानाला भक्तीची जोड येते तेव्हाच ते हृदयातून बोलायला लागत. मेंदूची भाषा जर ऐकली लोकांनी तर लोक प्रभावित होत असतात. पण लोक प्रभुभावित होण्याकरता भाषा भक्तियुक्त म्हणजे हृदयाचीच पाहिजे. आम्हाला भक्तीच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी हव्या. याच कारण आहे, इथे बसलेला प्रत्येक माणूस ज्ञानी आहे की नाही मला माहिती नाही, विरक्त आहे की नाही मला माहिती नाही, पण तो भक्त आहे याबद्दल मला अजिबात संशय नाही. नास्तिक माणूस सुद्धा देव जगात नाहीये या विचाराचा भक्त असतोच. भले तो एखाद्या मूर्तीची पूजा करत नसेल, एखाद्या देवतेची करत नसेल, पण विचारांची तरी पूजा तो करतोच ना. आणि पूजा हे भक्तीचंच एक अंग आहे. श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्म निवेदनम. अर्चन म्हणजे वंदना, वंदन करणं, पूजा करणं. तुम्ही कशाची तरी पूजा करता. देखे मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील झाले असे केवळ माझे ठाणे. प्रत्येकाच्या अंतकरणात भक्ती आहे आणि असलेल्या त्या भक्तीच्या आधाराने मग ज्ञानही कळेल, मग वैराग्यही कळेल आणि विचारांच्या द्वारे आपलं जीवनही उभं राहील. राहिली आता तिसरी बाजू. विवेकानंदांचं जीवनचरित्र उभं करताना कथा आणि विवेकानंद या गोष्टी एकत्र येणं कसं शक्य आहे, त्याचं उत्तर आपल्याला तुलसी रामायणात सापडेल. तुलसी रामायणामध्ये भगवान श्रीरामाची कथा गायली गेली आहे. एक 10-12 दिवसापूर्वीच्या आठवणी जागे केले तरी बऱ्यापैकी कळणार आहे. सगळं ताजं ताजच आहे. चाललेली रामकथा 4 प्रकारच्या घाटावर होती. रामकथेचा पहिला घाट होता ज्ञानाचा. रामकथेचा दुसरा घाट होता कर्माचा. रामकथेचा तिसरा घाट होता भक्तीचा. आणि रामकथेचा चौथा घाट होता प्रपत्तीचा. आम्हाला विवेकानंदांना चारी घाटावर बसून ऐकवायचंय, ऐकायचं आहे. पहिला घाट आहे ज्ञानाचा. ज्ञानाच्या घाटावर भगवंत ब्रह्मरूप परब्रह्म ज्ञानस्वरूप मानलं जातात. हे परब्रह्म आहे ही त्यांची ओळख आहे. ज्ञानाच्या घाटावर जेव्हा आम्ही विवेकानंदांना उभं करू त्यावेळेला साक्षात भगवान श्री शंकर ज्ञानाचा प्रचार करायला विवेकानंद रूपाने अवतीर्ण झाले आणि भगवान शिवजीचंच ते चरित्र आहे या आधाराने आम्ही पाहू. स्वामीजी ज्ञानाच्या घाटावरून आम्हाला साक्षात शिवस्वरूप दिसतील. कारण ज्ञान वैराग्य आणि प्रेम या सगळ्याचा प्रचार करायचं काम भगवान शिवजी करतात. काही लोकांना ज्ञान म्हणून नको असतं. आता विवेकानंदांबद्दल ज्यांनी समग्र लिखाण केलंय त्यांनी आपापसामध्ये बऱ्याच भानगडी केल्या. मी चांगला एक महिनाभर त्या भांडणांमध्ये रमलो होतो. कोणी थेट अवतार पद्धतीपासून सुरू केलं, कोणी कोणी म्हटलं काही नाही त्यांना अवतार मानण्याची गरज नाही, अवतार मानले की तुम्ही नुसत्या पूजाच करायला लागता, त्यामुळे त्यांना सामान्य मानूनच आपण त्यांच्याकडे पाहूया. म्हणजे काही लोकांना ज्ञानाच्या घाटावरून काही ऐकायचं नसतं. कारण ज्ञान प्राप्त करायला श्रद्धा तयार ठेवावी लागते. आणि तत्वाच्या भाषेत कर्मयोगाच्या भाषेत ते सगळं पाहून श्रद्धा निर्माण होत असते. ज्ञानाच्या प्रांगणामध्ये श्रद्धा तयार ठेवावी लागेल तरच ती मिळेल. श्रद्धावान लभते ज्ञान तत्पर संयतेंद्रिय. काही लोकांना तिथली कथा नाही आवडत.
त्याला ज्ञानाच्या घाटावर नको, मग कर्माच्या घाटावर या. रामचरित मानस असं म्हणत कि कर्माच्या घाटावर राम प्रभू परब्रह्मच मानले पाहिजे तसं नाही. एक सद्गुणांचा सुदैवी मूर्तिमंत तेजस्वी असा पुतळा कि ज्याच्याकडून मला काही शिकायचं आहे या धारणेनं मी त्यांच्याकडे पाहिले. विवेकानंदांना आपण कर्माच्या घाटावर उभे करूया आणि आपल्याला त्यांच्याकडून काय पाहायचं आहे, त्यांच्या जीवनातली तत्व, त्यांच्या जीवनातली नीतिमत्ता, त्यांची एकूण कार्यशैली, त्यांची लाईफस्टाईल, या सगळ्यातून आम्हाला काहीतरी घ्यायचं आहे. आणि महाराज या 7 दिवसात आपल्याला त्यांना अधिक कर्माच्याच घाटावरून पाहायचं आहे. कारण एखाद्या व्यक्तीला आदराचं स्थान मिळालं ना की तिला आपण अलौकिक मानतो. म्हणून तर माऊलीने आग्रह धरलाय, अलौकिक नोहावी लोकाप्रती. ज्ञानाच्या रस्त्यावर चालणाऱ्या माणसाने स्वतःला जगावेगळं मानू नये. विवेकानंद हे अनुभवताना, तपासताना, पाहताना आमच्यासारखीच आहे असं मानूया. अलौकिक मानलं ना की लोक त्याची पूजा करायला लागतात. आणि पूजा करायची खूप घाई जिकडे होते ना, त्याच्याकडून शिकायचं बाकीच राहत. रजनीशने कृष्णाबद्दल एक पुस्तक लिहिलंय, कृष्ण स्मृती. कदाचित कोणी वाचलं असेल नसेल मला माहिती नाही, पण त्या पुस्तकाच्या कव्हरवर एक वाक्य टाकलंय, ऐसे हिरे जो कभी परखेही न गए कृष्ण. कृष्ण हा असा हिरा आहे की जो कधी पारखलाच गेला नाही, कारण तो नुसता पूजलाच गेला. कर्माच्या घाटावर नुसती पूजा नाही करायची, त्यांच्यात कोणते गुण आहेत ते तपासावेत. किंबहुना आपलं जीवन असं असावं ही लालसा निर्माण व्हावी याकरता स्वामीजींना आपल्याला कर्माच्या घाटावर उभे करायचे. मी त्रिवेणीमध्ये आपलं जीवन पण गृहित ठेवलंय, धरलंय का? कारण या सगळ्यामध्ये मी ही कुठेतरी असलो पाहिजे, मी असलोच पाहिजे, नाहीतर नुसती माहिती होईल. विवेकानंद कधी जन्माला आले, भाषणात काय बोलले, कशात काय सांगितलं, नॉट फॉर इन्फॉर्मेशन ओनली फॉर टेक्नॉलॉजी, हे रोज तुम्हाला जाणवणार. श्रवण करतो ना आपण, हे श्रवण 2 प्रकारचं असत. पहिल्या प्रकारचं श्रवण असं असत, थिएटरमध्ये पडदा असतो, लोक बसलेली असतात, थोडासा काळोख केलेला असतो, तेव्हा तिथे काळोख असतो याची तुम्हाला ओळख कशी काय? मी जातो ना 5-6 महिन्यातून तरी एक वारी आमची थिएटरला असते, काय अडचण नाही. लोकांनी एकेका वस्तू बद्दल केलेले गैरसमज किंवा भ्रम इलाज नाही त्याला. समोर पडदा असतो, मागून काहीतरी सोडलं जातं ना पडद्यावर, त्या अंधारामध्ये त्या पडद्याच्या आधाराने जे तिथून प्रक्षेपित केलं जातं ती दृश्य तिथं उभी राहतात. त्या फिल्मचा सरकण्याचा वेग इतका असतो की त्या चित्रांना एक संबंधता येते, एक कनेक्शन असतं, एकमेकाशी ती संबंधित असतात. त्यामुळं खरं तर ते वेगवेगळे तुकडे पण इतक्या गतीनं फिरवले जातात की ती चित्र हलताना दिसतात. तसा पहिला जो बघता आहे ना, तो जे काही ऐकतो ते सगळं, ती सगळी फिल्म त्याच्या डोळ्यासमोर चालू असते. हा खूप अधिकारी श्रोत आहे पण तरी त्याला सामान्य मानले. जे चाललंय ते समोर दिसतं त्याला, ते शब्द त्याच्या मनाला तसा आकार घ्यायला लावतात. काही लोकांचा आकार बंद असतो. जुने कीर्तन करलं की उदाहरण द्यायचे, ते महाराज ब्रह्म आणि माया हे वर्णन करत होते. ब्रह्म माया 2 गोष्टी सांगत होते. सगळे शांत होते आणि धनगर रडायला लागला. बऱ्याचदा श्रोता जर इमोशनल झाला, तो भावनिक झाला, तर वक्त्याला त्याचं एक समाधान असतं की मी जे बोलतो त्याचा परिणाम होतो इथं. ते आणखीच खुलले, आणखीच बहरले. सगळं झाल्यानंतर तो धनगर पाया पडायला आला. पाया पडायला आल्यानंतर महाराजांनी त्याला विचारलं, काय तुमची अवस्था आहे हो, काय श्रवणातली तुमची तयारी आहे? अहो ढळा 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 अश्रू ढाळत होतात तुम्ही, किती भावूक झाला होता. ब्रह्म आणि माया खरे कळाली तुम्हालाच. तो धनगर म्हणाला, ब्रह्म आणि माया हे काय असत? याच्या आनंदाचा अस्तच झाला. त्याने हे काय असतं विचारल्यानंतर म्हणाले, का
तुम्हाला ब्रह्म माया कळालं नाही? म्हणे नाही. मग तुम्ही रडत का होतात? म्हणे गुरुजी काय सांगू, तुमचं कीर्तन मस्त चाललं होतं. म्हणे काय मस्त चाललं होतं? जेव्हा कीर्तन करत होतात ना तेव्हा तुमची ती दाढी हलत होती, आणि तुमची ती दाढी हलताना पाहिली, आणि दोन महिन्यापूर्वी आमचा एक सगळ्यात माजलेला मस्त गण्या पोकड गचकला होता त्याची आठवण व्हायला लागली. ती दाढी पाहताना मला तो गण्या पोकड आठवायचा, आणि तुम्ही अशी दोन बोट केल्यावर त्याच्या दोन शिंगांची पण आठवण झाली. खरंच सांगू इतकं वाईट वाटलं. काय वाटलं असेल कीर्तन करलं, इथून डायरेक्ट वैकुंठाला जावं. अगदी लोअर क्लास, अगदी सामान्य श्रोता असा आहे, पण त्यातल्या त्यात ज्याला मिडल क्लास म्हणता येईल तो जो श्रोता आहे ना, जे ऐकतो ते दृश्य त्याच्या समोर उभं राहत, पण त्या तत्ववेत्याने त्याला कमी पण कशी हवं. काही काही ऑफिसमध्ये मस्त मोठा आरसा लावलेला असतो आणि असावा तो आरसा, असावा सगळ्यांनी तो पाहावा. पण आरसा ही काही सुंदर माणसाकरता मक्तेदारी व्यवस्था नाहीये. या जगात सगळ्यांनी आरसा पाहिला पाहिजे, रोज पाहिला पाहिजे. पर्समध्ये असला पाहिजे, पर्सनल पण असला पाहिजे, आरसा पाहिजे. सुंदर माणसाने आरसा का पाहावा? मी दिसायला जितका सुंदर आहे ना, माझे विचार माझं जीवन पण तितकं सुंदर असलं पाहिजे. सुंदर माणसाकडे आरसा या करता पाहिजे. आणि कुरूप माणसाने पण आरसा का पाहिला पाहिजे? मी माझं जीवन इतकं सुंदर बनवीन कि त्या सौंदर्यासमोर ही कुरूपता कधीच झाकली जाईल, ही व्यवस्था आहे. दर्पण माझ्या समोर असला पाहिजे तो आरसा. कथेला आरशासारखी पहा. कथेला आरशा आरशासारखी पहा म्हणजे आरशात पाहिलं की आपलं जे जसं आहे ना ते तसं उभं राहतं. कथा जेव्हा मनाने श्रवण केली जाते, कथा जेव्हा तन्मय होऊन ऐकली जाते, तेव्हा हे मन त्या कथेमध्ये दर्पणाची भूमिका देतं. Thank you.
मुक्ती यावी, आम्ही त्या कथेत स्वतःला तपासावं। आणि हे कार्य करत असताना तीन प्रकारचे व्यवहार असतात, तीन प्रकारच्या जागा तुम्हाला या कथेत येतील। पहिली जागा असते आम्हाला सावधानता शिकवते, दुसरी जागा असते आम्हाला आधार देते, आणि तिसरी जागा असते आम्हाला अट्रॅक्ट करते, लालायित करते। कोणतंही चरित्र या तीन गोष्टी शिकवतच, आणि तीन गोष्टी शिकवत नसेल तर ते चरित्रच नाही, ते चित्र विचित्रच समजा। पहिली बाब आम्हाला ते सावध करेल, सावध करतं ते। स्वामीजींच्या जीवनातल्या अशा काही घटना पाहायला मिळतील की ते कुठे कुठे किती किती सावध राहिले। मग ती सावधानता आपल्या जीवनात आपल्याला कशी राखता येईल, स्वामीजी आम्हाला सावधानता शिकवतील, ते कुठे कुठे आधार देतील। स्वामीजी जेव्हा अमेरिकेत पोहोचतात, मला धर्माकरताच्या हाल अपेष्टा सहन करणं आहे, त्याचं एव्हरेस्ट म्हणजे स्वामीजींचा तो अमेरिकेला निवास। काही काळाच्या अंतरात दोन टोकं त्यांनी सहन केली आहेत, एका बाजूला प्रचंड अपमान आणि एका व्याख्यानानंतर प्रचंड सन्मान। मला दोन्ही गोष्टी पचवता येणं फार कठीण आहे, फार कठीण। मी एक उदाहरण आवर्जून सांगतो, आपण साधी टीव्हीला क्रिकेट मॅच जरी पाहायला बसलो ना, मॅच जिंकल्यावर लगेच तिला हार घालतो ना, हरली की लगेच फोडून पण टाकायची तयारी असते आपली। ना सन्मान पचवता येत, ना अपमान पचवता येत, जेवण खाद्य सुद्धा मिळणार नाही, उपलब्ध होणार नाही, इतका अपुरा निधी, पैसेच नाही जवळ। तेवढ्या थंडीमध्ये कमीत कमी कपड्यात राहावं लागलंय, कोणी जाऊ देत नाही, कोणी चांगला व्यवहार करत नाही। आणि दुसऱ्या बाजूला सगळं जग आपल्या भावनेच्या पायघड्या घालतं स्वामीजींना। दोन्ही वेळेला त्या साधकांनी स्वतःला कसं सांभाळावं, कसं सांभाळलं पाहिजे, हा आधार स्वामीजी देते। ज्या वृद्ध व्यक्तीकडे, ज्या महिलेकडे स्वामीजी थांबले होते ना, जेव्हा शिकागोच्या धर्म परिषदेत पहिलं व्याख्यान दिलं, स्वामीजींचं व्यक्तिमत्व इतकं आकर्षक होत आणि त्यात ती रंगीबेरंगी अमेरिका होती। स्वामीजींचं व्याख्यान पार पडल्यानंतर त्या सभेमध्ये संमेलनामध्ये असणाऱ्या त्या स्त्रिया स्वामीजींकडे झेप घेताना आपल्या बाकांना ओलांडून उड्या मारून जेव्हा धावायला लागल्या, तेव्हा ती स्त्री म्हणते, हे ईश्वरा, या बाळाने जर हा ओघ अडवू शकला तर ह्या बाळाला मी ईश्वर मानीन। ह्या बाळाला मी ईश्वर मानीन, ह्याला जर तो थोपवू शकला, परतवू शकला, आधार देतील आम्हाला स्वामीजी। आणि तिसरी गोष्ट, आम्हाला ते लालायित पण करतील। आपलं एकूण वय करू शकत नाही, ते 39 मध्ये केलंय, किती कमी काळ, किती कमी काळ। साधनांच्या प्रतिकूलतेमध्ये भगवंताचा हा दैवी विचार संपूर्ण विश्वापर्यंत पोहोचवला, एका श्रीमंत आणि संपन्न संस्कृतीचं यथार्थ दर्शन घडवलंय। मला असं काही करता येईल? महाराज, स्वामीजींच्या व्यक्तिमत्वाच्या प्रभावीपणाचा किस्सा काय सांगू? मी म्हणतो कोणी कशात लालायित हो न हो, पण एका गोष्टी तरी इथल्या बसलेल्या प्रत्येकाने लालायित व्हावं। मला स्वामींसारखं काही नाही होता आलं, काही नाही करता आलं तरी चालेल, मला त्यांच्यासारखं उभं राहता आलं तरी खूप आहे। उभं राहावं कस, काय हाल रे बाबा, पाहावं स्वामीजींकडे, नजर कशी असली पाहिजे, त्याचं उभं राहणं, त्याचं बसणं, त्याचं पाहणं, त्याचं बघणं, त्याचं चालणं, त्याचं बोलणं। अहो, ज्यांच्या सामान्य शारीरिक क्रिया इतक्या उंचीच्या आहेत, नुसता तसा प्रयत्न जरी केला ना, तरी सुद्धा ते विचार आपोआप शिरतील एवढ्या त्यांच्या सामान्य क्रियांना अर्थ होता। लालायित होऊ आम्ही त्यांच्याकडे का? तुम्ही जर त्यांच्यासारखे असे उभे राहू शकलात ना,
चार माणसं तुम्हाला बोलतील अरे काय विवेकानंदांसारखा उभा राहतो. त्याचं ते तसं सतत बोलणं जर वाढलं तर तो माणूस विचार करेल नुसता मी उभा राहिलो तरी लोक माझ्याकडे पाहून त्यांना आठवतात. मग माझ्या जीवनात पदोपदी मला त्यांच्या विचारांची आठवण ठेवलीच पाहिजे हे लालाईत होणार. आणि माझी एक रास्त भूमिका आहे की चरित्र फक्त लालाईत करण्यासाठीच मांडली गेली आहे. कारण जे चरित्र तुमच्या जवळ येतं ना तुम्ही त्याच्यावर प्रेम करता. आमच्या फेसबुक वॉलला एकाने एक वॉल पोस्ट केली माणसाचं जीवन वेली सारखं असतं. माणसाचं जीवन वेली सारखं असतं आणि म्हणून ते वेल असतं. पोचली नाही का वेल तुमच्याकडे जाऊ द्या. जीवन वेली सारखं असतं म्हणून ते जीवन वेल असतं म्हणून आपण एक मोठी जीवन वेल बघतोय. जीवन वेली सारखं आहे म्हणजे कसं वेल जवळच्या झाडावर चढते. वेल जवळच्या झाडावर चढते तसं तुम्ही ज्याच्या जवळ राहता त्याच्यावरच प्रेम करता. दूरच्या माणसावर नाही ज्याचं सान्निध्य आहे त्याच्यावरच तुम्ही प्रेम कराल त्याच्यावर प्रेम कराल. मग संतांनी अशी चरित्र आमच्या समोर जवळ आणून उभी केली आहे की ती आमच्या प्रेमाचा विषय बनवत. म्हणून आम्ही स्वामीजींना जवळ करायचं आहे स्वामीजींच्या अधिक निकट जायचं आहे त्यांचं सुंदर दर्शन करायचं आहे. लांबून तर खूप आहे खूप वेळा पाहिलंय पण नुसतं टोकच पाहिलंय. मलंगड आणि लाईट सगळा सूर्यास्त झाला की एक लाईट पेटते तेवढी लाईटिंग दिसते बस. मलंगड काय आम्हाला माहिती पाहिजे ना. त्याकरता प्रत्येक पायरीवरून चढून तो प्रवास केला पाहिजे. त्याचं ते सुंदर आणि जवळीकतेने जवळून होणारं दर्शन खूप यथार्थ असेल. आतापर्यंत अर्जुनाला पण कृष्ण फक्त ड्रायव्हर वाटत होता सारथी वाटत होता किंवा फार फार म्हणाल तर बायकोचा भाऊ एवढाच परिचय होता. पण ज्या वेळेला शिष्यस्तेहम शादी मानतो आम प्रपन्न मी शिष्य आहे अनेक बाहुधर वक्त्र नेत्रम. जेव्हा ते विश्वरूप पाहिलं अर्जुन गांगरला अरे मी जे समजत होतो ते नाहीये. आणि स्वामीजींचा परिचय आम्हाला तसा जेमतेमच आहे. हे आजही तुम्ही कोणाला विचाराल स्वामी विवेकानंद कोण लोक म्हणतात ते ना बंधू आणि भगिनींनो बस. आमच्या विवेकानंद ज्ञानाला इतक्या मर्यादा असावेत. काय आहे अज्ञान असावं पण ते दूर होण्याचा प्रयत्न असावा. काही वेळेला हे अज्ञान इतकं टोकाच असतं ना. एक सहज गंमत घडली. एका व्यक्तीने दुसऱ्याला विचारलं विवेकानंद कोण ते अंदमानला होते तेच का. आता 150 वर्षानंतर एवढी मोठी पुण्या उभी राहील आपली त्याच्यामुळे आपण अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करूया. स्वामीजींना पाहूया त्यांचं दर्शन करूया. फक्त या दर्शनात स्वतःला कुठंच सोडायचं नाही. पहिलं त्याला पकडून घ्या सीट बेल्ट पहिलं पॅक करा पहिलं लावून घ्या की प्रत्येक वाक्याला या सगळ्यात मी मला शोधणार आहे. कारण आपला हेतू जो आहे तो या दिव्य विचारांच्या सान्निध्याने आम्ही दिव्य व्हावू आम्ही दिव्य होऊ. जेव्हा स्वामीजी खूप उंच वाटतील तेव्हा आमचं मस्तक त्यांच्या प्रार्थनेकरता न तो होईल वाकेल पण त्यातून आमच्या उन्नतीचेच संकल्प असतील. किंबहुना मी जे चार घाट सांगत होतो ना तुम्हाला कर्माच्या घाटावर तुम्हाला सोडून दिलेत मी पण स्वामीजींना भक्तीच्या घाटावरून पण पाहूया. भक्तीच्या घाटावर त्याची उपासना असते तशी स्वामी विवेकानंदांची उपासना आहे. कोणती मी सांगितली तुम्हाला जस उभं राहा त्यांच्यासारखं पहा त्यांच्यासारखं ही सुद्धा त्यांच्या रूपाची उपासनाच आहे. वारकरी कपाळाला भुका घालवतो विठोबाला आवडतो म्हणून स्वामीजींचं जीवन त्यांच्या आवडीचं होतं मग तेच जीवन आम्ही जगायला लागणं ही पण त्यांची उपासनाच आहे. आणि शेवटचा घाट आहे प्रपत्तीचा. स्वामीजींना तिथून आपण पाहू. प्रपत्तीच्या घाटावर फक्त शरणागती असते तिथं काहीतरी मागणं असतं. तशी या वाक पुष्पांनी या भाव पुष्पांनी ही स्वामीजींची चाललेली पूजा आहे. आणि या पूजेमध्ये आम्ही स्वामीजींना मागणार आहोत स्वामीजी
आमचं मन तुम्ही शक्तिमय केलं पाहिजे. इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना. इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर. सुटता तो ढिली कची राहता. निष्ठा नसते मग निष्ठानिष्ठी असते. मग त्याला वाटतं काय नीतीने वागण्यात काय अर्थ नाही. अहो नीतीने वागणाऱ्या माणसाला सुद्धा संभ्रम असतो, मी कायम नीतीमान राहीन की नाही शंका आहे. एखादं प्रलोभन मला कदाचित संपेलही. स्वामीजी आम्हाला ती प्रेरणा देत आहेत, ती ऊर्जा देतात. तुम्ही कायम राहाल, त्या दैवी विचारांवरच्या निष्ठा अढळ राहतील, अचल राहतील. तुम्ही तिथे राहणं हलणं शक्य नाही. या अटळ वास्तवाला, या विश्वासाला आमच्या जीवनात कृपेनं प्राप्त करून देणारं तत्व म्हणजे स्वामी श्री विवेकानंद आहे. आणि असं मानलं जातं, आपलं अध्यात्मशास्त्र म्हणतं, एखाद्या सत्पुरुषावर श्रद्धा असलेला माणूस जोपर्यंत पूर्ण उद्धरला जात नाही तोपर्यंत तो सत्पुरुष स्वतःला नित्य मुक्ती कधीच स्वीकारत नाही. मग
मला कधी कधी असं वाटतं की ज्ञानोबा राय तुकोबा रायांना अजून त्या स्थितीला पोहोचायची आपण बंदीच आणून ठेवली. का? मी सिद्धांत काय सांगितला, एखादा सत्पुरुष त्याच्या विचारांचा अनुगामी वर्ग जोपर्यंत पूर्णोत्तरला जात नाही तो पूर्ण सद्विचारी बनत नाही, तोपर्यंत तो नित्य मुक्ती स्वीकारत नाही. अजून वाद चालूच राहतात, भांडणं चालूच राहतात. उत्तर भारतामध्ये गाद्या असतात, गाद्या. गाद्यांखुर्च्याचा अर्थ कळतो ना आपल्याला. तुमच्याकडे खुर्च्या असतात, आमच्याकडे गाद्या असतात. प्रभू, खुर्ची म्हणजे पद सन्मानाची, समाजातली, राजकारणातली. तिकडे खुर्ची असते आणि इकडे गादी, म्हणजे याच्यानंतर कोण, त्याच्यानंतर कोण. उत्तर भारतात इतकी बिकट स्थिती आहे. आता गादीवर असलेल्या असलेला आधी ज्याला संपूर्णच गादीवर बसलेला असतो, काय भीषणता आहे. संतांचे दिव्य विचार, त्या विचारांचे अनुगामी आम्ही, त्या विचारांचे अनुचर आम्ही, अनुगामी. परंतु त्या विचारांना कुठेतरी अशी बगल देऊन आपल्या सोयीच्या विचारांना तत्वज्ञान बनवण्याचा प्रयत्न जेव्हा दिसतो, तेव्हा त्या सत्पुरुषांना, महत्पुरुषांना वेदना होतात हे निश्चित. आम्ही त्यांच्या मागे चालताना आमच्या जीवनाला संपन्न बनवूया, म्हणजे त्यांना त्यात समाधान राहील, ते तृप्त राहतील. त्यामुळे स्वामीजींची आम्ही करुणा भागतो, त्यांच्याकडे मागणंही मागतो, त्यांचा आधार घेतो, ब्रह्मस्वरूपाने त्यांना वंदनही करतो आणि कर्माच्या घाटावर आमच्या समोर कर्माचा, सद्गुणांचा मूर्तिमंत पुतळा म्हणून त्याची पूजाही चालू आहे. अशा दिव्य सत्पुरुषाचा जन्म किंवा त्याचं समग्र जीवन या सगळ्या गोष्टी खूप तपासण्यासारख्या आहेत. आपली संस्कृती असामान्याचा जन्म कधी सामान्य मानत नाही. गंगेचा ओघ पाहिल्यानंतर लोकांना गंगोत्रीला जायची इच्छा होते. इतक्या सत्पुरुषाला किंवा इतक्या सद्गुणांना प्रसवणारे ते कसे असतील, आम्हाला ते शोधावेसे वाटतात. किंबहुना मुळाचा समूळ शोध घेण्याची वृत्ती असल्यामुळे भारतीय लोक देवाजवळ लवकर गेले, बाकीचे अजून नुसता कणच शोधून राहिलेत. अरे कण काय शोधता, सगळं शोधलंय, फक्त ही संस्कृती येऊन तपासा, अभ्यासा. इथं सगळा खडान खडा इतिहास माहिती गोळा झालेली आहे, पहा येऊन. मूळ कण शोधतात. नुसता एक अभंग वाचला असता, पहिले कोठे चिन्हवते काय, पहिली कोठे चिन्हवती काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यची होते पायी, कानोबा तेरे तेरे ते, तेथे एक ढालगज निर्माण झाली, तिने पहा एवढी ख्याती केली, अमरपुरी म्हणे तिची घरकुली, त्या मायेने हे सगळं निर्माण केलंय, शून्यातून सगळं निर्माण झालंय हे कधीच दाखवलंय, अजून आपण पाहत नाही. पण सगळ्याचा आरंभ पाहायला शेवटी शून्याकडे जावं लागतंय. तुम्ही कार घेऊन
जर इंधन टाकायला गेलात पंपावर, डिझेल पंप पेट्रोल पंप, तो डिझेल टाकणारा तुम्हाला एक सूचना करतो, कोणती बोला ना, 050 050 म्हणजे सगळ्याचा उद्गम सगळ्याचा आरंभ पाहायला 05 हे संतांनी कधी डिक्लेअर करून ठेवलंय, शून्याला पा, त्या शून्याकडून तुम्हाला सगळं सगळं काही सापडेल. उत्पत्तीचा शोध तपास आम्ही जाणीवपूर्वक घेतलाय. जी ब्रह्मसूत्र निर्माण केली गेली ना त्याचा आरंभ पण जन्मांत्यस्य यत, देवाला पहिलं वंदन केलं ते हेच की जन्माचं आदि या विश्वाचं जन्म जन्माचं कारण आपण आहात, जेणे हे विश्व निर्मिले, त्यामुळे निर्मितीची पूजा करणं आपलं काम आहे. त्यामुळे स्वामीजी सारखा ज्ञानाचा स्रोत त्याच्या उत्पत्ती स्थानाचा विचार करणं अधिक आवडेल. आमच्या संस्कृतीने इतका गौरव केला, सामान्य नसतात त्या व्यक्ती. योग भ्रष्टो भी जायते, ते योग भ्रष्ट असतात. योग भ्रष्ट म्हणजे काय, ही कल्पना कन्सेप्ट ध्यानात आली का आपल्या? भ्रष्ट शब्दाचा अर्थ भ्रष्ट करू नका तिथे. योग भ्रष्ट कशाला म्हणतात? एक कल्पना आहे, एखादा साधक सद्गुरूंकडून श्रीगुरूंकडून प्रेरणा घेतो आणि साधना करायला लागतो, पण बऱ्याचदा असं होतं की त्याची साधना चालू राहते पण त्याला जे गाठवायचं आहे, जे त्याचं एम आहे, जे टार्गेट आहे, जे ध्येय आहे, जी त्याची अचीवमेंट आहे, ती त्याला मिळायच्या आधीच आयुष्याचा सूर्य अस्ताला जातो, जीवन थांबतं. मग त्यावेळेला तो तिथे मुक्काम करतो आणि दुसरा दिवस उजाडेल तेव्हा पुन्हा प्रवास सुरू होतो. आपल्याकडे दिंड्या निघतात ना, फार दिंड्या निघतात, दिंड्या निघतात पण फार आणि भांडतात पण फार. त्या दिंडी निघाली ना की संध्याकाळपर्यंत चालणं असतं, मग मुक्काम असतो. बरं, मुक्काम झाला, सकाळ झाली, उजाडलं, पहाट झालं, तांबडं फुटलं, कोंबडं हरवलं, किती दिंडी पुन्हा जायला निघते. तेव्हा निघते तेव्हा प्रस्थान स्थानापासून निघते का? नाही. जेवढा प्रवास तिने काल पार केलाय तिथून पुढे उद्याचा. तस साधनरत जीवन जगत असताना पूर्ण ध्येय जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत त्याचा आयुष्याचा सूर्य आधीच मावळला जातो. काही काळ तो भगवत सानिध्यात वैकुंठ लोकाला राहतो आणि उरलेली त्याची जी काही उर्वरित साधनं आहे ती करायला तो पुन्हा जन्माला येतो. पण त्याची आता सगळी सोय राखली जाते, त्याची आब राखली जाते, त्याची व्यवस्था पाहिली जाते, म्हणजे त्याच्या सगळ्या साधनेचा भाव ध्यानात घेऊन तशी जन्माची व्यवस्था केली जाते. तितकं सात्विक दाम्पत्य पाहिलं जातं, त्या दाम्पत्याच्या पोटी याला अपत्य म्हणून पाठवलं जातं. त्याचा देह भजनाला अनुकूल राहावा म्हणून ज्या माता पित्यांचा देह भजन करतोय, भगवंताची सेवा ज्या देहाकडून घडते त्यांच्याच देहाचा परिणाम, त्यांच्या वासनेचा परिणाम म्हणून त्याला पाठवलं जातं. महाराज, ज्या कुळात तो जन्माला येतो ते कुळ सामान्य नाही मानावं. जयाच्या कुळी चिंता जाहरी ईश्वराची पतिव्रता. माऊलीने अजून एक सोपं उदाहरण दिलंय, तुम्हाला पूर्व दिशा कुठली? नशीब ही. इथं काही भागात अशी माणसं राहतात ना, मी सांगेन ती पूर्व दिशा. खर तर पूर्व दिशा कोणती? सूर्य सांगेल ती, तो उगवतो ती पूर्व. बर, सूर्य उगवतो ना, आपल्याला सूर्य आधी दिसतो की त्याची प्रभा आधी दिसते? त्याची प्रभा आधी दिसते. चंद्र आधी दिसतो का चंद्राची ज्योत्स्ना आधी दिसते? म्हणजे सूर्याची असते तिला प्रभा म्हणतात, चंद्राची असते तिला ज्योत्स्ना म्हणतात. आपल्याकडे ज्योत्स्ना नाव ठेवलं जातं पण ती जी ज्योत्स्ना करून टाकतात, म्हणजे त्या अर्थात काही जोश ना, तो शब्द अख्खा उच्चारत चला ज्योत्स्ना, नाही तर एवढी अडचण करून तशी नावं ठेवू नका. नाही तर उच्चारता पण येत नाही अशी नावं ठेवून देतात ज्योत्स्ना. बऱ्याच लोकांचं कर्तृत्व
तो शब्द उच्चारताना कर्तृत्व होऊन जातं, हे कर्तृत्व बरं नव्हे. तो शब्द आखा उच्चारला पाहिजे. तो सूर्य नंतर आधी त्याची काय दिसते, प्रभा. तसा तो योगभ्रष्ट पुरुष देहाने नंतर येतो, पण त्याची प्रभा आधीच फाकली जाते. मोटकी देहाकृती उमटी, तई निज ज्ञानाची पहाट फुटी, सूर्या पुढे प्रगटी प्रकाश जैसा. सूर्य नंतर आधी त्याचा प्रकाश. तस स्वामीजींसारखं दिव्य व्यक्तिमत्व याईच्या आधीच त्याची प्रभा जाणवती आम्हाला. आणि अशी प्रतिभावंत प्रभावान व्यक्तिमत्व जेव्हा येतात त्याच्या मागे कुळाची साधनं असली पाहिजे. आमची मारुती अम्मा एक वाक्य सांगायचे, कोणी असो ज्या घरामध्ये ज्या पिढीमध्ये तीन पिढ्या जर भक्ती केली ना तीन पिढ्या, तर त्या पिढीत चौथाला चौथा जन्माला येणारा संतच असतो. हे गणित लक्षात ठेवा. ज्या घरामध्ये तीन पिढ्या भजन चालतं, ज्या घरामध्ये तीन पिढ्या भक्ती केली ना, चौथ्या पिढीमध्ये नक्की भक्त जन्माला येणार. पण एक ध्यानात घ्या, तत्वज्ञान सोयीने उचलू नका. म्हणजे मला काय सांगायचं ते तुमच्या ध्यानात यायला काही हरकत नाही आता, नाही तर विवेकानंद कळायला माहिती. उद्या तुम्ही सांगाल महाराज आम्हाला अजिबात भक्त किंवा संत व्हायच्या भानगडीत टाकू नका. का? आमचा काय दोष त्यात? आमच्या आजीने नाही केला, त्यांनी सगळं केलं असतं तर मग आम्ही केलं असतं ना तिसऱ्या पिढीत भक्त. असं नाही ना, ज्या गोष्टी सहज मिळाल्या त्या सहज घ्याव्या, उरलेल्या कराव्यात. थोडीशी तात्विकता मांडू का? आपलं जे जीवन आहे ना, हे जीवन एक सुंदर मिश्रण आहे. पोटदुखीवरच औषध नाही, मी जीवन मिश्रण म्हटलंय, जीवन मिक्सर नाही. जीवन हे मिश्रण आहे, आणि या जीवनाला जगताना तुम्हाला दोन कामं करायची असतात, दोन घटना असतात. कोणत्या दोन? काही गोष्टी कराव्या लागतात आणि काही गोष्टी घडाव्या लागतात. कोणत्या दोन गोष्टी? ध्यानात ठेवा. नुसतं सर्फिंग नको, प्लीज डाउनलोड. काही गोष्टी कराव्या लागतात, काही गोष्टी घडाव्या लागतात. शेती करतायत ना अजून आपल्याकडची माणसं? अजून तरी निश्चित शेती प्रायोगिक तत्वावर असेल, नाही तर ऐतिहासिक म्हणून पण असेल आता. कारण आता लोढाकडे ओढा वाढला तुमचा. शेती करतात कशी? तर त्या शेतीमध्ये दोन क्रिया असतात शेतकऱ्याला, काही गोष्टी कराव्या लागतात आणि काही गोष्टी घडाव्या लागतात. शेतीची कामं कधी सुरू होतात सांगा बघू? त्या सीझनला एक छान नाव आहे आपल्याकडे, आगोट. शेतकऱ्याला शुभेच्छा द्यायच्या ना तर दिवाळी दसऱ्याच्या नाही द्यायच्या, कशाच्या शुभेच्छा द्यायच्या? आगोटीच्या शुभेच्छा. तेव्हा त्याची कामं सुरू होतात. बांध बंदिस्ती तो नीट करतो, पालापाचोळा गोळा करून आपल्या शेतात जाळतो, त्याला काय म्हणतात? राबणी. राबणी केल्यानंतर मग तो बसतो, आराम करतो. राबणी केल्यानंतर मग काय होतो? पाऊस पडतो. राबणी करावी लागते, पावसाचं पडणं घडावं लागतं. माझी दोन्ही वाक्य दोन्हीकडे चालवा. काही करावं लागतं, काही घडावं लागतं. राबणी करावी लागली, पर्जन्याची वृष्टी आली, हे घडावं लागलं. बरं, पाऊस पडला मग लगेच शेतकरी नांगर काढतो, बैल जुंपतो आणि पेरणी करतो. म्हणजे घडावं लागणं झाल्यावर काय आलं? सोपं बोलू का? आता टूथब्रश येतात. पूर्वी असे त्यांचे जे साफ करण्याचे जे ब्रशचे तंतू होते ना, ते एका लाईनीत असायचे. आता ते ऍड करतात खास. काय? झिकझॅक. झिकझॅक म्हणजे एक थोडा उंच असेल तर दुसरा खाली, थोडा उंच. तसं हे आता उदाहरण झिकझॅक आहे. तेव्हा काय झिकझिक लावली आहे महाराज आमच्या मागे डोक्याला ताण. घडावं लागलं की करावं लागलं? बरं, पेरणी केली, तुमचं काम केलं. आता पेरणी केल्यावर पुन्हा येणे आराम करायचा. पण आता करणं नाही, आता घडणं आहे. काय? आता त्याला मोड आला पाहिजे, त्या बियाणे अंकुराला असं बाहेर फेकलं पाहिजे. बरं, बियाणे अंकुराला बाहेर फेकलं, ते बाहेर आलं. पण बाहेर आल्यावर त्याची व्यवस्था व्हावी म्हणून लगेच युरिया
सगळा एरिया युरिया मध्ये भरून टाकतो तो खत तुम्ही मारलं पाहिजे. तुम्ही खत मारलं हे करावं लागलं. खत मारल्यावर मग आता घडणं कॉमन आहे. कोणतं ते पीक उभारीला येतं. बरं उभारीला आलं ते येणं झालं. आता तुम्हाला एक काम करावं लागेल, खणावं लागेल ते रोग. रोग खणून नेऊन लावा कुठे शेतात. लावणं तुमच्या हातात आहे, ते करावं लागतं. तुम्ही लावल्यानंतर मग ती रोपं तिथं जीव धरतात. जीव धरला की चांगली पोल्ट्रीला येईपर्यंत भरघोस असतात. ते भरघोस येणं आपोआप आहे, ते घडावं लागतं. तुम्ही पुन्हा तिथे खत मारता, ते चांगलं दाणेदार कणस येतात. त्याला कणसानी भरून जात ते पीक. बरं ते पूर्ण तयार झाल्यानंतर मग तरी पण ते तुम्हाला तसं लाभत नाही. घडलं की आता काही करणं आहे. काय विळा त्याला कापावं लागेल. कापणं आता तुमच्या हातातलं करणं झालं. बरं कापल्यानंतर ते पीक असं पसरवावं लागतं. पीक कापून पसरवलं की त्याला काय म्हणतात मी नाही सांगणार. जा भाताचं पीक कापल्यानंतर पसरवतात त्याला काय म्हणतात करपा. अगदी बरोबर. मी हे आवर्जून का बोलतो, भाषा शुद्ध प्रत्येकाला यायला पाहिजे. पण शुद्ध भाषेच्या नादाने जर तुम्ही हे आगरी शब्द गमावले ना तर पुढच्या पिढीला एक खूप चांगली भाषा शिल्लक नाही राहायची. तुम्ही जपा, शुद्ध बोलताच आली पाहिजे. गरज आहे काळाची. आत्मविश्वासाने जगासमोर जाण्यासाठी तुम्हाला शुद्ध भाषा यायलाच पाहिजे. पण याचा अर्थ आपल्या भाषेचा गळा चिरून नको. दोन आगरी माणसे एकमेकाला भेटल्यावर कोणालाही वाटलं पाहिजे हे आगरी असली पाहिजे. जपा ती भाषा. आणि खरंच तुम्ही गमावत चालला तो. मी त्या दिवशी एका ठिकाणी बोललो, चहा पिऊन पिऊन तो ओधारला. त्यांना कळेच ना ओधारला काय असत. म्हणजे बस आता मी तृप्त झालो, आता मी उभगलो, मी कंटाळलो. हे ओधारला कुठून कोणी टिकवायचं हे आपण टिकवली पाहिजे शब्द. अहो ज्ञानोबारायांना सुद्धा आगरी भाषा बोलायची इच्छा झाली होती माहितीये. माऊलीने वर्णन केलंय, ज्ञानेश्वरी रेफरन्स आहे. तो बोधाची ओवरा पोहडला असे. ओवरा म्हणजे काही नाही, या पुणे किचननी ओवऱ्याची वाट लावून टाकली. आता ओवरा ओवरा असायचं पुणे म्हणजे माझघर असायचं, वठाण असायचं. आणि वठाणाला लागून घरातल्या आतल्या खोलीला काय म्हणायचे ओवरा. प्लीज आज एवढा संकल्प करा की तुमच्या घरांना जे जी नावं आहेत ना ज्या जागा, आजपासून प्रयत्न करा. ते बस झालं इंग्रजी शब्द उच्चारले म्हणजे काय जरा मजबूत वाटते का भाषा आपली, काय जरा बाळस येतं त्या शब्दांना. हा काही लोकांची मानसिकता आहे. माझा अनुभव सांगतो, मी लहान होतो खूप. मी साधारणतः एक पाचवीला वगैरे पाचवी सहावीला असेल. आमच्या शेजारचा एक काका फिरायला जाऊन आला. मी त्याला विचारायला गेलो, गणपत काका तुम्ही फिरायला गेले होते ना, मग कसे गेले होते. नाही म्हणजे सरकारी वाहन होतं का खाजगी होतं. नाही 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 नाही, आपण सरकारी किंवा खाजगी नाही, आपण प्रायव्हेट. म्हटलं जीव देतो आता प्रायव्हेट समोर तुझ्या. म्हणजे खाजगी म्हटल्यावर काही वाटतच नाही असं काय पैसे खर्च केले. तर प्रायव्हेट म्हटल्यानंतर काय आता काय प्रायव्हेटपणा येतो त्या प्रायव्हेट शब्दाने. मी बोलेन वठाणात बसलोय, ओवरा साफ केला, ही शब्द जपा जपले पाहिजे. गोड संस्कृती आहे. आणि कोणी आगरी बोलायला लागलं त्याला नाही बोलता आलं, लोक हसतात. पण अख्ख्या महाराष्ट्राला ज्या गाण्यांनी वेळ लावलंय ना ती सगळी गीतं आगरी भाषेत लिहिली लक्षात ठेवा. आपली रात काही चांदणांची नसली तरी अख्खा महाराष्ट्र इंडा, खरंच इंडा. मी सगळीकडे फिरतोय, मला थोडासा त्याचा अनुभव आहे. अहो त्यांना कळतं की नाही माहिती नाही, पण गाणी मात्र हीच वाजत असतात. इतकी गोड मधुर भाषा आहे, सहजता आहे, एक ओलावा आहे तिला. हे सगळं जपलं पाहिजे. करपा वाळत घातली जातात, वाळत घालणं शेतकऱ्याच्या हातात आहे. पण सूर्याच्या उष्णतेनं ती बरोबर सुकतात. सुकणं हे घडणं आहे. बरं घडल्यानंतर ती तशीच नाही ठेवायची. मग ते पीक तुम्ही गोळा करता. कडपा गोळा केली की तिला काय म्हणतात कवळी. कवळी अशी जागे जागोजागी गोळा केली जातात. बरं गोळा करून चालत नाही, मग बन बांबू चेचायचा,
त्याची बंद करायची आणि मग त्या कवळी एकावर एक रचल्या की त्याचा काय तयार होतो भारा. मग तो भारा डोक्यावर घ्यायचा आणि त्या कणसांच्या तालावर तो भारा घेऊन चालायचा. ज्यांनी कधी ते डोक्यावर घेतले नाही ना ते शेतकरी म्हणून जन्माला आले असले तरी ते सगळ्यात दुर्दैवी आहेत. खरंच तुम्ही करा एकदा प्रयोग, जिथं कोणी शेती करत असेल ना घ्या तो भारा डोक्यावर आणि ती कणसं हलतात ना त्या तालावर कधीतरी चालून पहा, खूप मस्त चालणं असतं ते. पुढचं काही दिसत नसतं पण त्या नादावर त्या तालावर माणूस चालतो. बरं, आपटता तुम्ही, जोडणी होते, त्यानंतर राईस मिल मध्ये फलकट दूर केली जातात, अगदी चक्कीतून चक्क पीठ होऊन येत त्याच, भाकरी बनवली जाते. भाकरी बनवणी हे तुम्ही करणं आहे पण ती भाकरी पोटात गेल्यानंतर त्या भाकरीने शरीराचं पोषण होणं हे घडणं आहे. कसं पोट भरतं आपल्याला कुठं माहिती, कराव्या लागतात आणि काही गोष्टी घडाव्या लागतात. ज्याला चांगली परंपरा मिळाली, चांगलं कुळ मिळालं, भाग्य आहे त्याचे. पण ज्याला यातलं काहीच मिळालं नाही त्याने या सगळ्यातून बाहेर पडून तो झेंडा उभारावा. आणि एक समूह कार्याला उंची, त्यानं ते कार्य किती केलंय यावर अवलंबून नसते, ते कार्य कोणत्या परिस्थितीतून केलंय यावर त्याचा मोठेपणा आहे. 414 धावा काढल्या पण बरमुडा विरुद्ध काढल्या, फुल पॅन्ट विरुद्ध काढली तर मजा आहे ना. हे कार्य करताना इफेक्टिव्ह कशानं होईल, बॅकग्राऊंडने तितक्या विपत्तीत आपत्तीत हे सगळं उभं केलं. माझ्या डाव्या हाताला एक प्रतिमा लावलेली आहे, कोणाची, सावळाराम महाराज. फार लांब पर्यंत नसतील गेले कदाचित, ते खूप वेळ त्यांनी या परिसराला दिलाय. ठाणे रायगड जिल्हा अक्षरशः पिंजून काढला, शिक्षण अल्प होत पण त्या काळात या समाजाला क्रेन केलंय त्यांनी, त्या काळात उचललंय जेव्हा समाजाकडे शिक्षण नाही. आणि शिक्षण नसल्याचा पहिला दुष्परिणाम काय असतो माहितीये, एखादा माणूस आपल्याला हिताचं सांगतो ना ते आपल्याला हिताचं वाटत नाही, हा शिक्षण नसल्याचा पहिला दुष्परिणाम आहे. मला एकाने विचारलं तुमची कथा ऐकायला किमान किती लोक पाहिजेत, म्हटलं अजिबात नाही, 15-20 पोरं नुसती कॉलेजची आणून जरी बसवली ना तरी माझं काम खूप सोपं होईल. म्हटलं त्याचं कारण आहे, सेम कंपनीचा मोबाईल जर असला ना तर ब्लूटूथने डिव्हाइस पेअर केल्यावर सेंडिंग इतक्या झटकेपट होतं ना का फार वेळच लागत नाही. पण कंपनी जर वेगवेगळी असली ना, एक दोन तीन असं होत सगळं. महाराजांनी त्या काळात हे सगळं कार्य उभं केलं की जेव्हा पूर्ण प्रतिकूलता होती, लोकांना हिताची गोष्ट हिताची वाटत नव्हते. माझं म्हणणं हे, ज्याला परिस्थितीचं प्रतिकूल्य आलं त्यांनी त्यातही उभं राहावं, त्यांनाही उठून मोठं व्हावं, त्याची शोभा वेगळी आहे. एका राज्यावर आपत्ती आली, राजानं सगळ्यांना भावनिक आवाहन केलं, कोणाला जमेल तसं त्यांनी सहाय्य करावं. प्रत्येकाने कोण 10 रुपये देतो, कोण 15 देतो, कोण 20 देतो, कोण 25 देतो. एका बाईकडे 8 रुपये होते, तिने ते दिले. राजा सगळ्या त्या दानाचा हिशेब करत होता. राज्य आपत्तीतून बाहेर निघालं. मग जेव्हा आपत्तीतून बाहेर येतात त्यावेळेला यामध्ये भूमिका सगळ्यात महत्वाची कोणाची आहे, त्यांचा गौरव केला जातो. राजानं सांगितलं, या आपत्तीतून बाहेर काढण्याकरता ज्यांनी सगळ्यात महत्वाची जबाबदारी केली आहे, पार पाडली आहे, असं एकमेव व्यक्तिमत्व ज्याची